आपणा सर्वांना माहित आहे की भराडे आईवरती आम्हा सर्व सिंधुदुर्ग वासियांची अमाप श्रद्धा आहे। तिच्याच कृपेने तिच्याच आशीर्वादाने आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे आम्हाला सर्वांना मिळत राहतं। त्यामुळे महाराष्ट्रात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आदरणीय आमच्या सर्वांचे नेते देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये आदरणीय अमितजींनी पुण्यामध्येच हे डिक्लेअर केलं होतं। पुण्याच्या आमच्या पक्षाच्या बैठकीतही सांगितलं की येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीमध्ये लढायची आहे। त्यामुळे उमेदवार कोण यापेक्षाही प्रत्येक जागा महायुतीचा असणारा उमेदवार जिंकला पाहिजे यासाठी भराडी आईकडे आज साकडं घालायला आलो होतो। आपल्याला सर्वांना माहीत आहे की सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रचंड ताकद आहे, परंतु याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं, द्विधा मनस्थिती जराही होऊ नये हेच भराडी आईकडे आज साकडं केलंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता येणं, एक विचाराचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये असणं म्हणजेच प्रगतीचा आलेख उंचावत जाणं हे असतं। त्यामुळे माझी आपणा सर्वांनाही विनंती आहे की या 2-2.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये अनेक प्रकल्प यांना सुरुवात झालेली आहे, अनेक प्रकल्प हे होऊ घातलेले आहेत। असे सर्व प्रकल्प केंद्र पुरस्कृत असणारे सर्व प्रकल्प या सगळ्या गोष्टींना एक पाठबळ हे केंद्र शासनाकडून लागत असतं। नरेंद्र मोदीजींचं भक्कम असं पाठबळ हे महाराष्ट्रातील असणाऱ्या महायुतीच्या सरकारबरोबर आहे आणि त्यामुळे प्रत्येक मतदारांना आपल्या माध्यमातून मी एवढंच आवाहन करतो, विनंती करतो की महायुतीच्या पाठीमागे आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहा। त्यानेच महाराष्ट्राचा जो आदरणीय पंतप्रधान विचार करतायत की देशाची आर्थिक परिस्थिती आणि देश आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं आणि देश महासत्तेकडे जाणं हे जे स्वप्न तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहतोय, जो राष्ट्रीय विचार घेऊन तुम्ही आम्ही सर्वजण जे चालतोय त्या विचाराला बळकट करणं, यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे। आज सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भराडी आईला सुद्धा तशाच पद्धतीचं साकडं घातलंय आणि मला खात्री आहे पक्षाचे आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते महायुतीचा प्रचार अतिशय ताकदीने करतील। जसे या आपल्याला माहीत आहे की महायुतीचे लोकसभेच्या वेळेला सुद्धा आदरणीय राणेसाहेब ज्या पद्धतीने आणि ज्या ताकदीने या लोकसभा मतदारसंघामध्ये जिंकून आले त्याच पद्धतीने रत्नागिरी सिंधुदुर्ग या संपूर्ण मतदारसंघामधल्या असणाऱ्या सर्वच्या सर्व जे महायुतीचे उमेदवार असतील ते उमेदवार 100% भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचंड मेहनत करतील आणि ते जिंकून आणतील। कोणार्क अपना शहर अपनी बातें।